नमस्कार मित्रांना, स्वागत आहे तुमचं आपल्या अक्काचं मराठी चॅनल फन फिल्म स्टुडिओ मराठीमध्ये। आज आपण एक बहुचर्चित चित्रपटाबद्दल बोलणार आहोत, ज्याची अनेक फिल्म वेडे वाट पाहत होते, आणि तो चित्रपट म्हणजे द डिसायपल। डिसायपलचा अर्थ आहे शिष्य। या चित्रपटाचे डिरेक्टर आहे चैतन्य तामाने, ज्यांनी या अगोदर नॅशनल अवॉर्ड विनर कोर्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं। या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत आदित्य मोडक, डॉक्टर अरुण द्रविड, सुमित्रा भावे, दीपिका भागवत। तर पहिल्या बोलूया स्टोरीबद्दल। ही स्टोरी आहे शरद नेरुळकर यांची। शरद लहानपणापासूनच वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवत होता। मोठा झाल्यावर तो घरापासून दूर आजीच्या घरी मुंबईला राहायला लागतो। तिथे तो दादरमधील गुरुजी यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात करतो। शरदला शास्त्रीय संगीतात पारंगत व्हायचं असतं, पण त्याचा बेचैन स्वभाव, आजूबाजूची परिस्थिती, एकटेपणा यामुळे तो स्वतःला कुठेतरी अपूर्ण समजू लागतो। त्याचं मनसुद्धा लागत नाही, मुख्य प्रसंगी त्याचे सूर लागत नाही, पण तो खूप मेहनत घेत असतो। गुरुजींची सेवा तो खूप चांगल्या रीतीने करत असतो। तो ज्यांना आदर्श मानतो त्यामध्ये माई यांचे संगीतावरचे लेक्चर्स तो ऐकत असतो। तर एकंदरीत एका शास्त्रीय संगीताचा वारसा पुढे नेणाऱ्या शिष्याची ही गोष्ट आहे। यात तुम्हाला शरदचं लहानपण, मोठेपण आणि एक कौटुंबिक माणूस इथपर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो। हा प्रवास कसा आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला हा 2 तासाचा चित्रपट बघायला लागेल। आता आपण बोलूया ॲक्टिंग, डिरेक्शन आणि टेक्निकल ॲस्पेक्टबद्दल। ॲक्टिंगबद्दल बोलायचं तर शरद नेरुळकर म्हणजे आदित्य मोडक यांनी अप्रतिम काम केलेलं आहे। एका शिष्यामधील ठेहराव, ईर्षा, शिकण्याची जिद्द, एकटेपणा, गुरूंबद्दलचं प्रेम, आदर, स्वतःवरचा राग, या सर्व गोष्टी आदित्य मोडक यांच्या अभिनयातून आपल्याला दिसून येतात। इतर कलाकारांनी सुद्धा चांगली साथ दिलेली आहे। फक्त जे गुरुजी आहेत डॉक्टर द्रविड यांचा अभिनय सुरुवातीच्या काळात मोनोटोनस वाटतो। डिरेक्शनबद्दल बोलायचं तर या चित्रपटात सुद्धा आपल्याला कोर्ट या चित्रपटाची शैली दिसून येते, म्हणजे लाँग शॉट्स, कमीत कमी ओएस शॉट्स, वाईड शॉट्स, जास्तीत जास्त एस्टॅब्लिश शॉट्समध्ये आपल्याला कलाकारांकडून स्टोरी पुढे नेणे हे सर्व आपल्याला दिसून येतं। कन्व्हेन्शनल स्टोरी टेलिंगनुसार द डिसायपलची कथा पुढे जात नाही, पण आदित्यचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट चांगल्या रीतीने झालेलं आहे। काही सीन्स अबोल आहेत, पण डिरेक्टर यांना काय सांगायचं आहे हे आपल्याला समजून येतं। टेक्निकली ही फिल्म वेल मेड आहे। याची सिनेमॅटोग्राफी, फ्रेमिंग, कंपोजिशन सर्व उत्तम प्रकारे जमून आलेले आहे। स्पेशली बाईकवरचे स्लो स्टेडी लाँग शॉट्स अप्रतिमच वाटतात। एडिटिंग ठीकठाक वाटते। कुठे कुठे आपल्याला वाटतं की हा शॉट उगाच लाँग शॉट घेतला आहे, फिल्म अजून शार्प एडिट करता आली असती। जो कोर आहे या चित्रपटाचा ते म्हणजे संगीत, ते पण उत्कृष्ट आहे, पण कुठेतरी ते कमी पडतं असं वाटतं। कारण जर आपण कट्यार काळजात घुसलीचं शास्त्रीय संगीत आणि त्याची ट्रीटमेंट मोठ्या पडद्यावर पाहिली असेल तर या चित्रपटातील शास्त्रीय संगीत तेवढं तुम्हाला इम्प्रेस करणार नाही। आता आपण बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिल्या बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्सबद्दल। पहिला पॉईंट, या चित्रपटात एका शास्त्रीय संगीतातील विश्वात राहणाऱ्या मुलांचं, मान्यवर लोकांचं आयुष्य कसं असतं याची झलक आपल्याला दिसून येते। एखाद्या मुलाला शास्त्रीय संगीतात पारंगत व्हायचं असेल तर किती मेहनत घ्यावी लागते, मन किती एकाग्र असावं लागतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम आणि शिस्त असावी लागते हे आपल्याला चित्रपटात दिसून येतं। दुसरा पॉईंट म्हणजे वाईड शॉटमधून जसं जसा कॅमेरा पुढे जातो तसं तसं आपल्याला दिसून येतं की डिरेक्टर यांना काय सांगायचं आहे, आणि असे सीन्स असल्यामुळेच ही ट्रीटमेंट खूप वेगळी वाटते। तिसरा पॉईंट म्हणजे रियालिटी शोज यांचं वास्तव, त्यामधील स्पर्धकांचा बदलणारा दृष्टिकोन, त्यांचं होणारं ट्रान्सफॉर्मेशन, याबद्दल डिरेक्टर यांनी काहीच न सांगता खूप काही सांगून टाकलेलं आहे। आता ते काय सांगितलं आहे त्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। चौथा पॉईंट म्हणजे हा चित्रपट गुढीगुढी ट्रीटमेंट देणारा नाही आहे, यात स्पून फीडिंगसुद्धा केलेलं नाही आहे। यात तुम्हाला शास्त्रीय संगीतातील नावाजलेले कलाकार, त्यांच्या कथा, किस्से अनकट काय असतात याचा प्रत्यय येईल, आणि ते सत्य जसं आदित्यला पचवायला जड जातं तसं ते आपल्याला सुद्धा जड जाऊ शकतं। या चित्रपटामध्ये एक सीन आहे ज्यामध्ये जोशी आणि आदित्य यामधील संभाषण दाखवण्यात आलेलं आहे, आणि हा सीन बघतानाच या इतक्या हार सीनची का गरज होती हे आपल्याला कळतं। आता आपण बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल। इतके पॉझिटिव्ह पॉईंट्स असून सुद्धा हा चित्रपट अपूर्ण वाटतो। या चित्रपटाचा शेवटसुद्धा अचानक होतो। आदित्यच्या जीवनातील टप्प्यामध्ये ड्रास्टिक चेंजेस होतात, त्यामुळे कुठेतरी या चेंजेसमध्ये आपण त्या कॅरेक्टरबरोबर कनेक्ट होऊ शकत नाही। अजून सांगायचं म्हणजे जेव्हा जेव्हा संगीत चालू असतं, गुरुजी किंवा शरद गात असतात, त्यात प्रेक्षकांचे रिॲक्शन शॉट्स, इन्स्ट्रुमेंट यांचे क्लोजअप शॉट्स दिसून येत नाही। डिरेक्टर यांनी पूर्णपणे कॅरेक्टरच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्याच्या मनात काय चाललं आहे हे टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यामुळे शास्त्रीय संगीताची एक मैफल आपण पाहत आहोत
ते मंत्रमुग्ध होणे हे काही प्रमाणात मिसिंग वाटतं. आता हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, कदाचित ओव्हरसीज ऑडियन्स जे हा चित्रपट पाहतील त्यांना ही ट्रीटमेंट आवडू शकते. तर हा होता रिव्ह्यू द डिसायपल या चित्रपटाचा. हा चित्रपट तुम्हाला आवडला तर खूप आवडू शकतो, नाही आवडला तर तो तुम्हाला बोरिंग वाटू शकतो. हा आगळा वेगळा चित्रपट आहे, याची ट्रीटमेंट सर्वांच्याच पचनी पडेल असं सुद्धा नाही, पण हा एक आर्टिस्टिक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आपण बोलू शकतो. आम्ही द डिसायपल या चित्रपटाला देत आहोत 3.5 स्टार. तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुमचा रिव्ह्यू कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही हा द डिसायपल हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता. अशाच फिल्मी गोष्टी, मूवीज रिव्ह्यू, सिरीज रिव्ह्यूज यांची माहिती मराठीमध्ये पाहिजे असेल तर आमचा चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फन फिल्मी स्टुडिओ मराठीला थँक्यू.